आपण ज्या पदावर बसलेलं आहेत, मला एका गोष्टीची जाणीव आहे की सभागृहामध्ये संख्या जर बघितली, अध्यक्ष महोदय 62 म्हणतात की 222 समोर सत्ताधारी पक्षाचे होते आणि बाकीचे विरोधी पक्षाचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 288 जागा निवडून देत असताना 237 आमदार महायुतीचे निवडून आले. 237 अनेकांच्या लाटा आल्या, अनेकांच्या लाटा गेल्या, परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं. अरे मान्य करा, आता कुठेतरी डोळे उघडा. लोकही म्हणतील की काय चाललंय, यांचं किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे. खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं की बाबा आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय, आमदार तर निवडून आले पाहिजेत, सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही. आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली, लाडक्या बहिणींना आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा. जे आहे ते आहे, मान्य करायला शिकलं पाहिजे. अध्यक्ष महोदय एक गोष्ट खरी आहे, परंतु आता इथून पुढे सभागृहाचं कामकाज चालत असताना इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे? मुख्यमंत्र्याला दिलंय, आता तुम्हाला गुलाबी, तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले. काय करायचं, काय 208 करणार विसरायला लागले. हा 20 मला यांनी सांगितलं 208. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही कुठली जॅकेट घालायची, काय घालायची ते आमच्या आम्ही घालू ना. तुम्हाला जॅकेट घालायची का नाही घालायची तर तुमचं तुम्ही ठरवा. त्यामध्ये अध्यक्ष महोदय इथून पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ते खरं आहे. अध्यक्ष महोदय खूप जण आम्ही तुमचं चेंबर बघायचो, आम्हाला ते चांगलं वाटलं, तुम्ही लगेच मुख्यमंत्र्यांचं केलं, नंतर आमच्या दोघांची केली म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची. पण बाकीचे म्हणतात काय आम्ही काय घोडी मारलीत का, काम चालू आहे. इतरांचे पहिला ग्राउंड फ्लोअर झालंय, त्याप्रमाणे माझंही काम चालू असतं. हरकत नाही, ते काम चालू आहे. तर आम्ही कुठेही निधीची कमतरता